आता पाहूया कशा प्रकारे लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. मनसे लोकसभेच्या 15 ते 20 जागा लढवणार पुण्यात मनसे सरपंच ग्रामपंचायत सदस्यांचा मेळावा दरम्यान बाळा नांदगावकर यांची प्रतिक्रिया. कल्याण डोंबिवली लोकसभा लढण्यास मनसेची तयारी. राज ठाकरेंनी आदेश दिल्यास कल्याण डोंबिवली लोकसभा लढेन. मनसे आमदार राजू पाटलांचं विधान तर उद्धव ठाकरेंवर केली टीका. कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघ कुणाचा जहागीर नाही तो शिवसेनेचाच मतदारसंघ. इथे शिवसेनेचा झेंडा फडकेल ड्युप्लिकेट माल चालणार नाही. संजय राऊतांचं नाव न घेता श्रीकांत शिंदेंवर हल्लाबोल. विजयाची शक्यता पाहून आम्ही उमेदवारी देऊ अनिल देशमुखांची प्रतिक्रिया. लोकसभेत महाविकास आघाडी काही जागांची अदलाबदल होण्याचे अनिल देशमुखांसह वडेट्टीवारांचे संकेत. भंडारा गोंदिया लोकसभा लढण्यासाठी प्रफुल्ल पटेल शर्यतीत. भंडारा गोंदियात आपली ताकद दाखवली तर नक्कीच न्याय मिळेल. प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया. काँग्रेस नेते मिलिंद देवरा शिंदे गटात जाण्याची शक्यता. दक्षिण मुंबईतून उमेदवारी मिळणार नसल्याने मिलिंद देवरा नाराज असल्याची चर्चा. राष्ट्रीय समाज पक्षाला लोकसभेच्या 2 जागा मिळाल्या तर महाविकास आघाडीसोबत जाण्यास तयार. प्राथमिक चर्चा सुरू. रासपकडून माढा आणि परभणीच्या जागेची मागणी. सूत्रांची माहिती. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंकडून विठ्ठल रुक्मिणी मंदिराची स्वच्छता. मोदींच्या आवाहनानंतर अनेकांकडून मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम.